भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, आमदार राधाकृष्ण विखेंचा विजय असो। आज सकाळी 8 वाजता माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केलेली आहे आणि इलेक्शन होऊन 1.25 महिना झाला होता। शिवसेनेचं सरकार स्थापन होणार सगळ्याकडं चर्चा असताना अचानक मी पुन्हा येणार पण इतक्या सकाळी येणार देवेंद्रजी हे आम्हाला काही माहीत नव्हतं। पण टी व्ही उघडली आणि एकदम आश्चर्याचा धक्का महाराष्ट्रासाठी आहे आणि लवकरच लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार या निमित्ताने होईल। महाराष्ट्राला सध्याची जी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे शेतकऱ्यांसाठी त्यावर काळजी सरकार होतं, पण आता जे सरकार स्थापन होईल ते शेतकऱ्यांचं हिताचं आणि महाराष्ट्राच्या हिताचं राहील, जेणेकरून दिवसेंदिवस महाराष्ट्राची प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल असं सरकार स्थापित होईल। आणि जे आत्ता मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्यात साहेबसरांनी एवढीच प्रार्थना करतो की आमदार राधाकृष्ण विखे साहेबांना चांगल्या मंत्रिपदाचा लाभ होईल, विनंती, धन्यवाद। आज हा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जो ऐतिहासिक निर्णय झालेला आहे त्या निर्णयाचं आम्ही आमच्या शिर्डी मतदारसंघाच्या सर्व नागरिकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं अभिनंदन करतो। तसेच या सरकारमध्ये आमचे नेते माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे चांगल्या मंत्रिपदावर विराजमान होतील अशी अपेक्षाही आम्ही या सरकारकडून व्यक्त करतो आणि या जगाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणारा साईबाबा, या साईबाबाच्या वचनांचं पालन या दोन्ही सरकारने श्रद्धा आणि सबुरी ठेवून केलं त्याकरता या सरकारचं विशेष आभार, धन्यवाद। असं सरकार आहे की ते सर्व जाती धर्मांना एक बरोबर घेऊन चालणारं सरकार आहे आणि एक अपेक्षा आहे की जे आज पूर्ण महाराष्ट्रात जी परिस्थिती निर्माण झालेली आहे जे शेतकऱ्यांची आहे त्यांच्या हिताचा निर्णय घेणारी ही सरकार आहे आणि एक अपेक्षा यांच्याकडून आहे की ही सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेईल आणि नामदार साहेबांना एक चांगलं एक मंत्रिपद सरकार देतील याची एक अपेक्षा आहे।